नारायणगाव करांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र। खरतर गेल्या काही दिवसापासून कोविडचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना आपल्या नारायणगाव परिसरात दिसतात। कालचा जो आढावा घेतलाय तर खाजगी डॉक्टरांकडे बऱ्याच प्रमाणात जे कोविड लोक तपासायला गेले होते, टेस्ट करायला गेले होते, त्यातली बहुतांश लोक पॉझिटिव्ह येतात दिसतात। ती आपली नारायणगावातील आहेत, काही परिसरातील सुद्धा आहेत। त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी खरंतर प्रशासनाने दिलेले नियम आपण पूर्णपणे काळजी घेऊन आपण वावरलं पाहिजे। कमीत कमी गर्दी केली पाहिजे, मास्क वापरला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर सुद्धा आपण केला पाहिजे। त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व्यायामाची गरज सुद्धा आहे, जे आपण रेग्युलरली केली पाहिजे। तर त्याच माध्यमातून खरंतर वारूवाडीची आपली जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि ग्रामपंचायत नारायणगाव आहे यांच्या संयुक्त विद्यमाने, त्याचबरोबर जिल्हा परिषद असेल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण नारायणगावमध्ये एका दिवसामध्ये आपल्याला 1000 डोस हे द्यायचे आहे असा आपण खरंतर एक प्रयत्न करतोय। मुक्ताबाई समाज मंदिरामध्ये त्याचं आयोजन आपण करणार आहोत। अशा माध्यमातून आपण खरंतर मी व्यापाऱ्यांना असेल, महिलांना असेल किंवा जे वय वर्ष 18 असेल त्या सगळ्यांनी ग्रामपंचायत नारायणगावमध्ये नाव नोंदणी करून घ्यावी। त्याच माध्यमातून आपण लवकरात लवकर हा कॅम्प आयोजित करणार आहोत आणि एका दिवसात आपल्याला 1000 डोसीचं नियोजन आहे ते पूर्ण करायचं आहे। तर मला वाटतं ह्या सगळ्या संधीचा आपण नारायणगावकरांनी फायदा घ्यावा। ज्यांची लस घ्यायची राहिलेली आहे त्यांनी ती पूर्ण करावी, नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये येऊन त्यांनी ती नोंदणी करावी ही आपणास विनंती करतो। जी पहिली 1000 लोक येणार आहेत त्यांच्यासाठी खरं तर ही व्यवस्था आहे, त्यामुळं लवकरात लवकर आपण आपली नाव नोंदणी करून घ्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा।